आजही 24 तास एक पाऊल पुढे. पिंपरी चिंचवडकरांनो, तुम्हाला महापौरांचा फोन आला तर घाबरू नका किंवा कोणी चेष्टा करतंय असंही समजू नका, कारण खरंच महापौर नागरिकांना फोन करणार आहेत. मात्र का, त्यासाठी पहा आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांचा हा स्पेशल रिपोर्ट. शहरात पाणी मीटर पद्धत लागू केल्यापासून पाणीपट्टी थकित राहण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतच चाललंय. शहरामध्ये 75 कोटीहून अधिकची पाणीपट्टी थकित आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनामार्फत याआधी अनेक प्रयत्न करण्यात आले, मात्र थकित रक्कम वसूल झालीच नाही. त्यामुळे आता अधिकाधिक थकित बिल वसुलीसाठी प्रशासनानं नवी शक्कल लढवली आहे. व्हॉइस SMS ही अभिनव कल्पना थकित पाणी बिलाच्या वसुलीसाठी वापरण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागानं घेतलाय. आणि खुद्द महापौर मोहिनी लांडे यांच्या आवाजातील व्हॉइस SMS द्वारे थकित पाणी बिल भरण्याचं आणि मीटर बसवून घेण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना जास्त प्रमाणात बिलं आहेत त्यांच्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत, आणि ह्या नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात महानगरपालिकेला संपर्क साधून त्यांच्या तक्रारी सोडवण्याच्या दृष्टीने, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने महापौर मॅडमच्या SMS त्यांच्या माध्यमातून आपण SMS नागरिकांना करणार आहोत. ज्यांचं थकबाकी आहे ती लवकरात लवकर महापौरांचा SMS गेला की लवकरात लवकर ती क्लिअर होईल. आणि जे मीटर चोरीला जात आहेत ते मीटर पण नागरिक बसवतील आणि त्यातून आपल्याला त्यांचा फायदा होणार आहे आणि आपला पण नगरपालिकेचा पण फायदा होणार आहे, म्हणून ही योजना आम्ही सुरू केलेली. पाणीपट्टी थकित असणाऱ्या नागरिकांचे मोबाईल नंबर वेगळे करून या सगळ्यांना महापौर मोहिनी लांडे यांचा व्हॉइस SMS पाठवण्याचा निर्णय पाणी पुरवठा विभागाने घेतलाय. तर नळ जोडाला मीटर बसवून न घेतलेल्या सुमारे 1 लाखाहून अधिक नागरिकांनाही महापौरांच्या आवाजातला व्हॉइस SMS पाठवण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या अशा अभिनव कल्पनेनंतर तरी नागरिक पाणीपट्टी भरतील असा विश्वास महापालिका प्रशासन व्यक्त करत आहे. Z24 तास साठी कैलास पुरी, पिंपरी चिंचवड. Z24 तास एक पाऊल पुढे.